नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात। बालमित्रांनो, मागील तासिकेला आपण बाजार चित्र वर्णन अभ्यासले, तर आजच्या तासिकेला आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 44 वरील वाचनपाठ 2 अभ्यासणार आहोत। सर्वांनी पुस्तक उघडा, सर्वांचं लक्ष पुस्तकामध्ये आणि प्रत्येक गोलातील म्हणजे गोलातील शब्द घ्या। तिथे 2 गोल आहेत, त्या गोलामध्ये शब्द दिलेले आहेत। गोलातील शब्द घ्या, अर्थपूर्ण वाक्य तयार करा, लिहा व वाचा। आपल्याला काय करायचं आहे, गोलातील एक एक शब्द घ्यायचा आहे, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे, लिहायचे आहे आणि वाचायचे आहे। वाक्याच्या शेवटी आपल्याला पूर्णविराम द्यायचा आहे। चला तर मग सर्वप्रथम आपण पहिल्या गोलातील शब्दांचे वाचन करूया। तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत शब्दांचे वाचन करायचे आहे। पुस्तकातील प्रत्येक शब्दावरती बोट ठेवून शब्दांचे वाचन करायचे आहे। चला तर मग चेतन म्हणा सर्वांनी, चेतन। ताई, सूप, काम, घरी, चहा, लता, घर, पाऊस, कमल, सरबत। आता आपण दुसऱ्या गोलातील शब्दांचे वाचन करूया। सर्वांनी माझ्यासोबत शब्दांचे वाचन करायचे आहे। सर्वांनी म्हणा, आले, पी, घे, कर, पहा, आली, बघ, आला, उचल, चल। तर अशा प्रकारे आपण शब्दांचे वाचन केले। आता आपल्याला शब्द घेऊन म्हणजे प्रत्येक या 2 गोलातील शब्द घेऊन अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे आणि त्या वाक्याचे लेखन व वाचन करायचे आहे। वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचे नाहीये। चला तर मग आता पहिलं उदाहरण आपल्याला तिथे दिलेले आहे, सर्वांनी वाचा। कोण वाचणार, कोण वाचन करणार या वाक्याचे? ताई घरी आली, ताई घरी आली। आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचे नाहीये। पूर्णविराम, ताई घरी आली, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम। आता बाकीची वाक्य आपल्याला तयार करायची आहेत। चेतन, काम, कर। सर्वांनी लिहा, चेतन, काम, कर। आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम। सर्वांनी म्हणा आणि लिहा। जर तुम्ही म्हणून म्हणून म्हणजे वाचन करून लेखन केले तर तुम्हाला मराठी वाचन करणे सोपे जाईल। म्हणा सर्वांनी, चेतन, काम, कर। नुसते लेखन करायचे नाहीये, वाचायचे आहे। चेतन, चेतन, काम, कर। लता, चहा, पी। तिसरं वाक्य लिहा सर्वांनी, लता, चहा, लता, चहा, पी। लता, चहा, पी। पूर्णविराम, लता, चहा, पी। सर्वांनी म्हणा आणि लिहा, लता, चहा, पी। सुंदर हस्ताक्षरामध्ये वाक्यांचे लेखन करायचे आहे। कमल, घर, बघ। किंवा कमल, घर, पहा पण चालेल। कमल, घर, बघ। कमल, घर, बघ। म्हणा सर्वांनी, कमल, घर, बघ। पूर्णविराम। चेतन, पाऊस, बघ।
चेतन पाऊस बघ, पाचवं वाक्य आपण तयार केलेलं आहे. चेतन पाऊस बघ, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. चेतन पाऊस बघ, लता चहा कर. लताला काय सांगितलेलं आहे आपण चहा करायला? लता चहा, लता चहा कर. आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. लता चहा कर. चेतन चेतन सूप उचल. चेतन सूप उचल. म्हणा सर्वांनी, म्हणा आणि लिहा. चेतन सूप, चेतन सूप उचल. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. चेतन सूप उचल. ताई घरी आली. एक वाक्य आपण तिथे तयार केलेलं आहे, ताई घरी आली. चेतन चेतन घरी आला. चेतन घरी आला. म्हणा सर्वांनी, चेतन घरी, चेतन घरी आला. म्हणा सर्वांनी, चेतन घरी आला. पूर्णविराम वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. चेतन घरी आला पूर्णविराम. लता घरी आली. लता घरी आली. पुढील वाक्य आपण तयार केलं, लता घरी आली. आता तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये फक्त 8 ओळी आहेत, म्हणजे 8 वाक्य आपण तयार केलेली आहेत. पुढची जी वाक्य आहेत ती तुम्ही तुमच्या वर्कशीटमध्ये लिहिली तरी चालतील. ही पहा तुमची वर्कशीट. या वर्कशीटमध्ये सुंदर हस्ताक्षरात ह्या वाक्यांचे लेखन करायचे आहे. आणि ह्या वाक्यांचा सराव तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये सुद्धा केला तरी चालेल. लता घरी, लता घरी आली. लिहा सर्वांनी, लता घरी घरी आली. लता घरी आली पूर्णविराम. लता घरी आली. कमल सरबत कर. कमल, पुढील वाक्य आपण तयार केलंय, कमल सरबत. कमल सरबत कर पूर्णविराम. चेतन पाऊस पहा किंवा चेतन घर पहा. लिहा सर्वांनी, चेतन चेतन घर पहा. म्हणा सर्वांनी, म्हणा आणि लिहा. चेतन घर पहा, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम. चेतन घर पहा. कमल सूप उचल. कमल घर पहा. कमल घरी आली. लिहूया, कमल घरी आली. कमल घरी आली पूर्णविराम. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. चेतन सरबत घे. चेतन सरबत घे पण चालेल, हे वाक्य पण चालेल. चेतन सरबत घे किंवा चेतन सरबत पी. चेतन घरी चल किंवा लता घरी चल. लिहा सर्वांनी, लता घरी
चल लता घरी चल, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम, लता घरी चल, ताई घर पहा किंवा ताई घर बघ, ताई पाऊस बघ, ताई काम कर, ताई घरी आली, ताई सूप उचल, ताई ताई चहा कर, ताई चहा, ताई चहा कर, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम, ताई चहा कर। तर असे अनेक वाक्य आपण तयार करू शकतो। पहा इथे चेतन काम कर, चेतन घरी आला, चेतन चहा पी, चेतन सूप उचल, चेतन घरी चल, चेतन पाऊस बघ, चेतन घर पहा। पहा इथे कमल, कमल घर बघ किंवा कमल घर पहा पण चालेल। कमल पाऊस बघ, कमल चहा कर, कमल सरबत, कमल सरबत पी, लता घर बघ, लता घरी आली, लता चहा कर, लता चहा पी, लता सूप उचल, लता घरी चल, ताई काम कर, ताई चहा पी, ताई घरी चल, ताई घरी आली। तर अशा प्रकारे आपण अनेक वाक्य तयार करू शकतो। तर आता तुम्ही काय करायचंय, पुढील 2 दिवसांमध्ये ह्यावर आधारित तुम्हाला वर्कशीट दिलेली आहे, सर्वांकडे वर्कशीट आहे। त्या वर्कशीटवरती सुंदर हस्ताक्षरामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं नाव लिहायचंय, तुमचा हजेरी क्रमांक म्हणजे रोल नंबर लिहायचा आहे, आणि या वाक्यांचे लेखन तुमच्या वर्कशीटवरती करायचे आहे। आणि ह्या वर्कशीटला 5 गुण असणार आहेत। तर ही वर्कशीट जी आहे ती पूर्ण, वर्कशीट म्हणजे अभ्यासपत्रिका पूर्ण केली तुम्ही की त्याचा एक फोटो माझ्या नंबरवरती पाठवायचा आहे। तर आता आपण पुन्हा एकदा ह्या वाक्यांचे लेखन व वाचन करूया। ताई घरी आली, सर्वांनी माझ्यासोबत म्हणा, आणि वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम द्यायला विसरायचे नाहीये। चेतन काम कर, लता चहा पी, कमल घर बघ, चेतन पाऊस बघ, लता चहा कर, चेतन सूप उचल, चेतन घरी आला, लता घरी आली, कमल सरबत कर, चेतन घर पहा, कमल घरी आली, लता घरी चल, ताई चहा कर। तर अशा प्रकारे सुंदर हस्ताक्षरामध्ये तुम्ही लिहायचे आहे। तर बालमित्रांनो, आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 44 वरील वाचनपाठ 2 अभ्यासला आहे। तर बालमित्रांनो, आता आपण वाचनपाठ जिथे आहे त्याच्या खाली बरोबर ए उच्चाराचे शब्द आपल्याला लिहायचे आहेत। ए उच्चाराचे म्हणजे ए चे स्वर चिन्ह एकार असलेले शब्द आपल्याला लिहायचे आहेत। चला तर मग सर्वांनी म्हणा, केस, पेढे, शेत, केर, शेळी, वेणी, भेड, रेग, देऊळ, केशर, जेवण, शेगडी। तर तुम्ही तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकासोबतच तुमच्या वहीमध्ये देखील ह्या शब्दांचे सुंदर हस्ताक्षरामध्ये लेखन करायचे आहे। पुन्हा एकदा आपण या शब्दा
शब्दांचे वाचन करूया। म्हणा सर्वांनी, केस, पेढे, शेत, केर, शेळी, वेणी, भेळ, रेक, देऊळ, केशर, जेवण, शेगडी। तर बालमित्रांनो, आज आपण वाचन पाठ 2 आणि एकार म्हणजे ए चे स्वर चिन्ह, एकार असलेले शब्द म्हणजे ए उच्चाराचे शब्द, शब्दांचे लेखन व वाचन केले। धन्यवाद।